नमस्कार नमस्कार, मी प्रमोद दस्तुरकर, हेड कॉर्पोरेट रिलेशन्स एमआयटी कॅम्पस आळंदी इथून बोलत आहे. जवळपास मी फेडरेशनचा व्हाईस चेअरमन होतो 5-6 वर्ष, आणि आतापर्यंत 7-8 हजार मुलांना मी जॉब लावला. की आम्हाला नवीन विषय घेऊन आलो आहोत, स्थापत्य अभियांत्रिकी, सिव्हिल इंजिनिअरिंग. आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मेजॉरिटी मी जर पाहिलं तर बऱ्यापैकी एक उद्योगशास्त्रातील उद्योग क्षेत्रामधली मुलं पुढे येतात. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जसं भारताचं क्षेत्रफळ जर तुम्ही पाहिलं तर आता आज रोडचीच नुसती केवढी डेव्हलपमेंट चालू, नुसत्या स्काय स्केपर्स पुढे बाहेर येत आहेत. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज नव्या नव्या उपलब्ध झालेल्या आहेत. आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ऑटोमेशन आलेलं आहे. पुढे जसं आपण सिमेंट साधं उचलून ठेवायला 10 मजूर लावायचो आणि स्लॅबवर चढवायचो, तर क्रेन्स आलेले आहेत, लिफ्ट्स आलेले आहेत, ऑटोमेशन आलेलं आहे. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सगळ्या प्रोडक्शनमध्ये ऑटोमेशन आलं आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचं आर्किटेक्चरल डिझाईनमध्ये ऑटोमेशन आलेलं आहे. त्याच्यामुळे स्टॅड प्रो, कॅड, पटिया या सगळे सॉफ्टवेअरसुद्धा वापरून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळवता येतं. स्थापत्य क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा जॉब तो करू शकतो, तो प्रोडक्शनचा जॉब करू शकतो, तो सिव्हिल इंजिनिअरिंग कोरमध्ये जॉब करू शकतो, तो साईट सुपरविजन करू शकतो, ब्रिजमध्ये काम करू शकतो, डॅममध्ये काम करू शकतो, रोड्समध्ये काम करू शकतो, ओर इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो आणि पुढे आपलं क्षेत्र निवडू शकतो. मेजॉरिटी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जर पाहिलं तर स्वतःचं काही करण्याचं, एंटरप्रिनर होण्याचं, जे त्याचं स्वतःचं उद्योजक होण्याचं काम सिव्हिल इंजिनिअरला फार सोपं असतं. जसं डॉक्टर स्वतःचं काहीतरी करतो आणि पुढे जातो, तसंच तो प्रॅक्टिस स्वतःची चालू करू शकतो. 1-2-3 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन तो स्वतः आपली साईट मॅनेज करू शकतो, सुपरवाईज करू शकतो. थोडंसं फिजिकल वर्क याच्यामध्ये जास्त असतं आहे. प्लस जर तुम्ही ऑटोमेशनची कोर्सेस केली, आर्किटेक्चरल डिझाईनमध्ये गेला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये पण क्षेत्र निवडता येतं. म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बिझनेस करून खूप जास्त स्कोप आहे. ज्यांचे वडिलोपार्जित बिझनेस आहेत ते पण बरीच मुलं याच्यामध्ये क्षेत्रात या क्षेत्रात उतरतात. प्लस गरीब घरची मुलं सुद्धा स्वतःचं काहीतरी करायचं आहे म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये येतात. प्लस माझा एक ओढा मी पाहिलेला आहे की मेजॉरिटी ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स MPSC UPSC या पब्लिक सर्व्हिस कमिशन बँक प्रोफेशनल ऑफिसर्समध्ये सुद्धा ते चांगलं परफॉर्म करत आहेत. चांगला ओढा आहे. बेसिक इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन, स्थापत्य अभियांत्रिकीची डिग्री घेऊन मुलं बरीच या क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत. त्यांना या MPSC UPSC आणि ब्रँक प्रोफेशनल याच्यामध्ये ते सोपं जातं. म्हणून सुद्धा बरीच मुलं सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास करतात. तुम्ही तसं पाहिलं तर भारतामध्ये फार आधी काळापासून सिव्हिल इंजिनिअरिंग चांगलं डेव्हलप झालेलं आहे. भारताचे पुरातन तुम्ही जर हंपीला जाऊन आपल्या सगळ्या आर्किटेक्चरल याचा अभ्यास केला तर सिव्हिल इंजिनिअरिंग फार अद्ययावत होतं. पण नंतर नजीकच्या काळात, इंजिनिअरिंगच्या काळात त्यांनी डॅम्स, ब्रिज, रोड्स बांधली आणि चांगले स्ट्रक्चर्स निर्माण केली. तशाच प्रकारे आज भारतामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग हे नव्या नव्या क्षेत्रामध्ये पुढे येते. मोठ्या मोठ्या प्रकारचे डॅम्स आणि ब्रिजेस उभे राहत आहेत, मोठ्या मोठ्या प्रकारच्या कॉलनीज उभे राहत आहेत, मोठ्या मोठ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज ॲट वन कॅम्पस टाउनशिप्स डेव्हलप होत आहेत. त्याप्रमाणे सिव्हिल इंजिनिअरिंगला कधीच मरण नाही. सिव्हिल इंजिनिअर हा पुढेच जाणार आहे. म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंगचा विचार करताना तुम्ही स्वतःचा बिझनेस, MPSC UPSC बँक प्रोफेशनल ऑफिसर्स स्वतःचं करायचं असेल, ऑटोमेशनमध्ये काही करायचं असेल, त्या सगळ्या गोष्टी स्थापत्य अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा जास्त विचार न करता या स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये तुम्ही येऊ शकता, पुढे जाऊ शकता. म्हणून किंतू न बाळगता स्वतःच्या या सगळ्या फील्डमध्ये यायचं असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 50 स्कोप पुढे आहे. मी प्रमोद दस्तुरकर, MIT आळंदी कॅम्पसमधून मॅक्स महाराज. थँक्यू व्हेरी मच.